नमस्कार, मी हेमाली मोहिते. तुमच्या कष्टाचा पैसा सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर तुमच्यासाठी आहे आजचं हे लक्षवेध. तुमचा पैसा चोरण्याच्या शेकडो आयडिया चोरट्यांनी शोधून काढल्यात. तुम्हाला वाटत असेल की बँकेत तुमचा पैसा सुरक्षित आहे, पण पैसा गायबही होतो आणि त्याचा कुठलाही SMS तुम्हाला येत नाही. ही मोडस ऑपरेंडी पोलिसांनाही चक्रावणारी आहे. हे दृश्य नीट पहा. नागपूरमधल्या नंदनवन भागातल्या एका बँकेच्या ATM मधली ही दृश्य CCTV मध्ये चित्रित झालेली. CCTV फुटेज मध्ये दिसणारा हा 26 वर्षांचा शितेश वर्मा. त्यानं कार्ड ATM मध्ये स्वाईप केलं. कार्ड स्वाईप केल्यावर मशीन तुम्हाला पासवर्डसह सगळी माहिती विचारतं आणि पैशांची रक्कम टाकल्यावर मशीन पैसे मोजायला लागतं. त्याचवेळी जवळच्या मास्टर चावीनं शितेशनं मशीनचं स्क्रीन असलेलं पॅनल उघडलं आणि आतलं एक छोटं बटन दाबून ATM मशीन बंद केलं. मशीनमधून आलेली रक्कम काढून हे चोरटे पळ काढतात. मशीन बंद केल्यामुळं जे कार्ड स्वाईप केलं त्या खातेदाराला पैसे काढल्याचा मेसेज जात नाही, त्यामुळे असे पैसे काढले गेले तरी ग्राहकांना पैसे काढल्याचं समजतच नाही. केवळ 40 सेकंदात ग्राहकांना असा चुना लावला जातो. बँकेचे असे वारंवार पैसे गेल्यानं पोलीस तपासाची चक्र फिरली आणि शितेश वर्मा आणि आशुतोष चौहान या दोघांना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून अटक करण्यात आली. पण या टोळीतले चौघे फरार आहेत. ATM मधून चोरीचा प्रकार असा होता की त्यांनी त्यांचे CCTV कॅमेरे पाहिला तर CCTV मध्ये असं आढळलं की ATM चावीनं उघडून पैसे काढून चोरी झालेले आहे. ATM मध्ये त्यांनी पैसे टाकल्यानंतर ग्राहक कस्टमरनं पैसे काढणं ही अकाउंटमध्ये त्यांची तफावत येत होती, पैसे चोरी झाले त्याचे निष्पन्न होत होतं. ATM मशीन हॅक करून पैसे चोरण्यासाठी हे आरोपी गावातल्या लोकांचे ATM कार्ड घ्यायचे आणि त्या मोबदल्यात त्यांना काही पैसेही द्यायचे. त्यानंतर हे चोरटे वेगवेगळ्या शहरात जाऊन NCR कंपनीच्या ATM मशीनचा शोध घ्यायचे. NCR मशीनचं पॅनेल हे वरून किल्ली टाकून उघडता येतं. त्यासाठी त्यांनी एक मास्टर किल्लीही तयार करून घेतली होती. त्यामुळे टाकलेली रक्कम बाहेर यायची पण त्याची नोंद बँकेच्या खात्यात होत नव्हती. अशा प्रकारे या चोरट्यांनी गेल्या काही महिन्यात इक्विटोस बँकेच्या ATM मधून 3,71,000 रुपये काढले होते. हा प्रकार लक्षात यायला बँकेला काही आठवड्यांचा कालावधी लागला. ATM मधून 3,71,000 रुपये चोरी झालेले आहेत. गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही CCTV चे फुटेज बघितले. CCTV फुटेज बघितल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की 7 आरोपी आहेत, की ते आळीपाळीने येऊन त्याच्यामध्ये ते ATM चं मास्टर केनं ते ATM उघडून पैसे काढत आहेत. या टोळीनं आत्तापर्यंत देशभरातल्या अनेक शहरात असा धुमाकूळ घातल्याची माहिती आहे. तक्रार मिळाल्यावर CCTV कॅमेऱ्याचं फुटेज तपासून ATM कार्डच्या क्रमांकावरून त्यांचे पत्ते शोधले. त्यावेळी ते कार्ड उत्तर प्रदेशातल्या चाकरी गावातलं असल्याचं स्पष्ट झालं. एकीकडं ग्राहकांच्या ATM कार्डचा पिन क्रमांक विचारून चोरटे ग्राहकांचे पैसे चोरत असताना आता थेट ATM कार्डचा वापर करून बँकेला चुना लावण्याची शक्कलही चोरट्यांनी शोधून काढली आहे. त्यामुळे बँकांनी अजून सतर्क होऊन बँकिंग प्रणाली सशक्त करण्याची गरज आहे. जितेंद्र शिंगाडे, Z Media, नागपूर. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना तुम्ही आपलं डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड देता का? मग सावधान, तुमच्या खात्यातून पैसे गायब होऊ शकतात. ठाण्यामध्ये असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी एका आरोपीला अटक देखील केली आहे. काय आहे हे प्रकरण, चला पाहूया. बँक खात्यातून अचानक पैसे गायब होत असल्याच्या तक्रारी ठाण्यातल्या नौपाडा भागात वाढल्या होत्या. ही रक्कम बाहेरच्या राज्यातल्या ATM मधून काढली जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं. उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या ज्या लोकांच्या खात्यातनं पैसे गायब झाले त्या सगळ्यांनीच काही दिवसांपूर्वी नौपाडा भागातल्या एका पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरलं होतं. या पेट्रोलची रक्कम त्यांनी डेबिट किंवा क्रेडिट कार्डानं भरली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण नौपाड्याच्या पेट्रोल पंपावर काम करणारा मुलगाच ATM च्या CCTV फुटेजमध्ये पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन निंगा दाखवला तेव्हा त्यानं धक्कादायक माहिती दिली. कशी व्हायची ATM कार्डातून चोरी? तुम्ही पेट्रोल पंपावर पैसे भरण्याकरता कार्ड दिलं की हा आरोपी तुमचा पिनकोड पाहून घ्यायचा. त्यानंतर ते कार्ड स्कॅन करून त्यातला सगळा डाटा चोरायचा.
त्या माहितीवरून नकली कार्ड बनवलं जायचं. नकली कार्डावरून पिनकोडच्या सहाय्यानं परराज्यातून पैसे काढले जायचे. पहिल्यांदा रात्री 12:15 लेखी पैसे काढले जायचे, त्यानंतर 12 वाजल्यानंतर पुन्हा एकदा पैसे काढले जायचे. साधारण यावेळी लोक झोपलेले असतात, त्यावेळी फोनवर आलेला मेसेज लोक वाचत नसल्यानं त्याचा गैरफायदा देखील हे भामटे घेत असत. हे खूप मोठा रॅकेट असून त्याचा तपास आता ठाणे पोलीस करत आहेत. कस्टमर येतात पेट्रोल भरण्यासाठी, त्यावेळी त्यांचं जे डेबिट कार्ड असतं त्या डेबिट कार्ड ज्यावेळी स्वीप केलं जातं, ते स्वीप करत असताना ते त्यांचा पासवर्ड नंबर जे आहे ते पासवर्ड नंबरवरती लक्ष ठेवतात आणि तो पासवर्ड नंबर ते तसं लक्षात ठेवल्यानंतर तो एका कागदावरती लिहून ठेवायचे. तसंच ते गाडी निघून गेल्यानंतर स्कीमरच्या सहाय्यानं ती त्या स्वीप कार्डचं स्कीमर त्याच्यावर फिरवला की ॲटोमॅटिक त्यातला डेटा जो आहे तो स्कीमरमध्ये येतो आणि ते स्कीमरमध्ये सेव्ह केलेला डेटा परत ते मॅग्नेटिकद्वारे मॅग्नेटिक रीडिंगद्वारे तो परत त्यांनी ते प्लास्टिक कार्डमध्ये वापर करतात आणि डुप्लिकेट डेबिट कार्ड ते बनवतात. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर इतर पेट्रोल पंप चालकांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली. आपल्याकडे कामाला असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची माहिती त्यांनी तपासून घ्यायला सुरुवात केली. असा ATM चोरीचा प्रकार आपल्या पंपावर तर घडत नाही ना, याचा शोध ते स्वतःच घेत आहेत. ग्राहकांनाही काही संशय आला तर आम्हाला कळवा, असं आवाहन इतर पेट्रोल पंपाच्या चालकांनी केलंय. कस्टमर से कार्ड लेते हैं और उनके सामने कस्टमर के सामने हम लोग कार्ड स्वैपिंग करते हैं और उनका OTP GPRS मशीन हमारे पास सब है और जैसे OTP जनरेट होता है, OTP वो करने के बाद उनको हम सामने दें और हमारे पास आप देख सकते हैं पूरा खुला ही है और हमारे पास जो भी आदमी भी हम लोग रखते हैं वो किसी न किसी के रेफरेंस से रहते हैं, पूरे वेरिफिकेशन होने के बाद ही हम लोग आदमी को रखते हैं. याबाबत नागरिकांनी देखील खबरदारी बाळगण्याची गरज आहे. आपला पिन कुणालाही कळणार नाही याची खबरदारी ग्राहकांनी घेतली तर चोरट्यांना चोरीची संधीच मिळणार नाही. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. असेच पैसे जाण्याचा प्रकार मुलुंडमधल्या एका बँकेतही घडला होता. सगळे साखर झोपेत असताना चोरट्यांनी बँक अकाउंटवर डल्ला मारला, पहाट झाली ती पैसे गेले या बातमीनंच. ATM मधून पैसे काढायला जात आहे, सावधान. तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी आम्ही जे सांगतोय ते अत्यंत काळजीपूर्वक ऐका. ATM ग्राहकांची झोप उडवणारी घटना मुलुंडमध्ये घडली आहे. एका रात्रीत लाखो रुपये लंपास झाले. सकाळी तब्बल 40 लोकांना त्यांच्या ATM मधून पैसे परस्पर विड्रॉ झाल्याचे मेसेज आले. 40 ग्राहकांच्या खात्यातून 15 लाखावर डल्ला मारला आहे. नेमकं काय घडलं? मुलुंडच्या नवघर जवळचं हे कोटक महिंद्राचं ATM. या ATM मधून गेल्या काही दिवसात ज्यांनी ज्यांनी पैसे काढले त्या सगळ्यांची झोप उडाली आहे. ATM कार्डाचं क्लोनिंग करून पैसे काढण्यात आलेत. या सगळ्यांना पैसे विड्रॉ झाल्याचा मेसेज आला, त्यामुळे नवघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी ग्राहकांची अक्षरशः रांग लागली होती. SMS आले त्याच्यामधनं 10,000 विड्रॉल झालं. बाय द टाईम मी चेक केलं विड्रॉलचं, तोपर्यंत अजून 2 विड्रॉलचे SMS अलर्ट आले. तर पहिला होता 10, दुसरा 10 आणि तिसरा 5,000. मग मी शेवटी स्वतः तिकडे येऊन, कारण तोपर्यंत रात्री कस्टमर सर्व्हिस फोन ऑनलाईन चालू नव्हते, मग मी इथे येऊन स्वतःच 3 रॉंग स्वाईप करून पिन बंद केलं. आपण याची तक्रार केली आहे पोलीस स्टेशनला? हो, पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, बँकेत पण तक्रार केली आहे. कोटक महिंद्राची ब्रँच जी आपल्या मुलुंड ईस्टमध्ये आहे, हरिओम स्वीट्सच्या समोर, तिकडे मी 500 रुपये विड्रॉ केले. 500 रुपये विड्रॉ केले असता मी घरी गेल्यानंतर रात्री साधारणतः 11-11:30 दरम्यान मला 3 SMS आले, ज्याच्यामध्ये 10,000 आणि 7,000 असे माझे 27,000 रुपये लुबाडण्यात आले. ते 27,000 रुपये गाझियाबादमध्ये कुठेतरी विड्रॉ केले गेले. हे सगळे पैसे उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद मधून काढण्यात आले. कोटक महिंद्राच्या ज्या बँकेतून ग्राहकांनी पैसे काढले त्या ATM च्या बाहेर सुरक्षा रक्षक नव्हता. या ATM च्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं, त्यामुळे CCTV बंद होते. त्यामुळेच या ATM सेंटरमध्ये क्लोनिंग करणं चोरट्यांना शक्य झालं. गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातल्या बँकांच्या ATM मधून असंच कार्ड क्लोनिंग करून खातेदारांचे पैसे काढण्यात आले होते. CCTV बंद असतील, सुरक्षा रक्षक नसेल, तर बँकेनं मुळात हे ATM सेंटर सुरूच का ठेवलं हा महत्वाचा प्रश्न आहे. ATM रूम बाहेर सुरक्षा रक्षक ठेवणं आणि ATM मशीनचा गैरवापर होऊ नये
याबाबत काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित बँकेची असते. एटीएम मशीनला स्कॅनर लावून कार्डचं क्लोनिंग करून खातेदारांच्या खात्यातून पैसे काढले गेले, तर त्यात खातेदाराची चूक नसते, त्यामुळे त्या खातेदाराचे पैसे बँकेला परत करावे लागतात. त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आणि बँकेकडे तक्रार करणं आणि आवश्यक ती कागदपत्र असणं आवश्यक आहे. तुमचे पैसे आमच्या खात्यात सुरक्षित राहतील अशी हमी बँक देत असते, पण बँकेनंही त्यांची जबाबदारी चोखपणे निभावण्याची गरज आहे. त्याचबरोबर ग्राहकांनीही थोडी खबरदारी घेतली तर तुमच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहणार आहेत. कपिल राऊत सह अमोल पेडणेकर, झी मीडिया, बुलेट. तुमचे पैसे चोरण्याच्या शेकडो आयडिया चोरट्यांनी शोधून काढल्यात. अशाच वेगवेगळ्या आयडिया वापरून पुण्याच्या कॉस्मॉस बँकेतून चोरट्यांनी 3 तासात तब्बल 94 कोटींवर डल्ला मारला. सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरलेला सायबर गुन्हा म्हणजे कॉस्मॉस बँकेत झालेला सायबर घोटाळा. या बँकेतनं अवघ्या 3 तासात 94 कोटी रुपये काढण्यात आले. विशेष म्हणजे 28 वेगवेगळ्या देशातून एकाच वेळी या बँकेवर सायबर दरोडा टाकण्यात आला. 94 कोटींपैकी 2.8 कोटी रुपये वगळता उर्वरित सर्व 91 कोटी रुपये परदेशातून काढण्यात आले. पुणे पोलिसांचा तपास हा अतिशय प्रगतीपथावरती आहे. त्यांना काही प्रमाणात यशही मिळालेले आहे. त्यांनी या संदर्भामध्ये पुणे पोलिसांनी महाराष्ट्र सायबर आणि इतर जे घटक आहे त्यांनी मिळून एक SIT स्थापन करून त्याच्यामार्फतीने तपास चालू आहे आणि लवकरच या संदर्भामध्ये अजून यश मिळण्याची आम्हाला आशा आहे. सायबर गुन्हेगारीचे शेकडो प्रकार आहेत. नायजेरियन फ्रॉड, बँकिंग घोटाळे, बक्षीस लागल्याचा बनाव करून फसवणूक करणे, बँकेतून बोलतोय नवीन ऑफर आहे असं सांगून होणारी फसवणूक, ऑनलाईन व्यवहार करताना झालेली फसवणूक, सोशल मीडियातून होणारी फसवणूक, मोबाईल हॅक करून त्यात व्हायरस टाकून केली जाणारी फसवणूक, असे सायबर गुन्हेगारीचे शेकडो प्रकार आहेत. या संदर्भामध्ये मी लोकांना हे आवाहन करेन की अशा प्रकारचे म्हणजे मोठ्या प्रमाणात फिशिंगचे फ्रॉड असतील, विशिंगचे फ्रॉड असतील, त्याचप्रमाणे अशा प्रकारचे ATM स्कीमिंगचे फ्रॉड असतील, ईकॉम किंवा POSचा वापर जेव्हा तुम्ही करत असता त्यावेळेला आपण तपासलं पाहिजे की हे POS जे हे आहे मशीन्स आहे ते मशीन योग्य आहे का, योग्य व्यक्तीकडे तुम्ही ते स्वॅप करता आहे का, याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिले तर बऱ्याच वेळेला हे फ्रॉड टळू शकते. सायबर गुन्ह्यांचा पुरता बंदोबस्त करणं निव्वळ अशक्य आहे, पण योग्य त्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली तर तुमचा पैसा तुम्ही सुरक्षित ठेवू शकता. सचिन गाड, झी मीडिया, मुंबई. तुम्हाला एक दिवस बँकेचा मेसेज येतो, तुमच्या खात्यात 90,000 जमा झालेले असतात. तुम्हाला कुठूनच पैसे जमा होणं अपेक्षितही नसतं, तरी असे पैसे जमा होतात. असं खरंच घडलंय पुण्यातल्या कॉस्मॉस बँकेच्या खातेदारांच्या बाबतीत. पाहूया त्यांना कसा झाला अचानक धनलाभ. पैसे आले कुठून, पैसे गेले कुठे, कुणी काढले, कुणाच्या खात्यात गेले, असे विविध प्रश्न सध्या कॉस्मॉस बँक आणि पोलिसांना पडलेत. 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्टच्या दरम्यान सायबर हल्लेखोरांनी कॉस्मॉस बँकेतून 94,42,00,000 रुपये गायब केले होते. पण महत्वाचं म्हणजे ह्याच दरम्यान काही खातेदारांच्या खात्यात अचानक पैसे जमाही झाले. पुण्यातल्या तब्बल 171 खातेदारांच्या खात्यात असे अचानक पैसे जमा झालेत. काही जणांच्या खात्यात तब्बल 90,000 तर काही जणांच्या खात्यात 20,000 जमा झाले होते. मग काही जणांनी कुणालाही थांग पत्ता लागू न देता गुपचूप खात्यातून पैसे काढले सुद्धा. पण पोलिसांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर पोलिसांनी अशा खातेदारांकडून त्यांनी काढलेली रक्कम वसूल केली आहे. आतापर्यंत अशा खातेदारांकडून 1,10,000 रुपये परत घेण्यात आले. भारतात जे ट्रान्झॅक्शन झाले ते 2.25 कोटीचे आहेत आणि त्याच्यात रिकव्हरी सुरू आहेत. जास्त महत्त्वाचं आहे की जे स्विफ्टचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि जे ओव्हरसीज ट्रान्झॅक्शन झालं आहे ते जास्त महत्त्वाचं. अचानक पैसे जमा झाल्यानं अच्छे दिन आल्याचं खातेधारकांना वाटलं होतं, पण हे अच्छे दिन काही दिवसांपुरतेच होते. केवळ पुण्यातल्या नव्हे तर देशभरातल्या 428 ATM कार्ड धारकांच्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाले आहेत. ह्या 94 कोटींच्या वसुलीबरोबरच ह्या गुन्हेगारांना शोधणं हे पोलिसांसमोरील आव्हान असणार आहे. अरुण म्हेत्रेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.
बँकेतल्या तुमच्या खात्यातला पैसा सुरक्षित राहावा म्हणून काय काळजी घ्याल, जाणून घेऊया तज्ज्ञांकडून. सध्या ATM चे जे गुन्हे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चालले आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात चिंता असते की नेमके हे सगळे गुन्हे होतात तरी कसे. तर याचविषयी आपण बातचीत करूयात प्रशांत माई, जे स्वतः सायबर क्राईम एक्सपर्ट आहेत, त्यांचा याविषयी विशेष अभ्यास आहे. सर, मला नेमकं कळेल का की नेमकं असे काय कारणं आहेत की दिवसेंदिवस जसं तंत्रज्ञान बदललं तसे हे ATM चे गुन्हेसुद्धा वाढले आहेत? ATM हा सामान्य माणसांसाठी वापरात असणारी छोटी बँकच आहे. ते दैनंदिन ट्रान्झॅक्शन, फास्ट पैसे काढणं वगैरे इकडे करत असतात आणि त्यामुळेच चोरांचं फुफावलं आहे. आणि ह्याच्यासाठी उपाय फक्त एवढाच आहे की एक म्हणजे ग्राहकांचं आपण अवेअरनेस करणं की जो ATM मशीन असतं त्याच्यावरतीच ही लोक प्रक्रिया करतात. म्हणजे ATM मशीनचा जे तोंड असतं त्याच्यावरती एक क्लोनिंग मशीन लावतात. ती मशीन प्रत्येक ग्राहकाने जेव्हा आपण पैसे काढायला जातो तेव्हा ती चेक करणं जरा गरजेचं आहे की बाहेरून फिटिंग तर केली नाही आहे ना. त्या ATM मशीनवरतीच एक छोटासा कॅमेरा लावतात किंवा सिलिंगवर एक कॅमेरा लावतात. तर आपल्या समोर एक कॅमेरा असतो, त्या व्यतिरिक्त जर असा काही कॅमेरा तुम्हाला दिसला तर लागलीच तुम्ही सिक्युरिटीला अलर्ट करणं किंवा त्या ATM मधनं पैसे काढायचे टाळणं हे सर्वात अकलमंदीची गोष्ट होऊन जाईल. चोरी करण्याची एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आता आली आहे असं आपण म्हणतो, तर सजग राहताना तुम्ही जे ATM किंवा तुमची जी बँक सर्व्हिस आहे किंवा सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीचा वापर करू नये, तर नेमकं कशा पद्धतीने तुम्ही ते टाळू शकता? आपल्याकडे फक्त सजगता असणं आणि जे तुम्हाला कळत आहे ते दुसऱ्या ग्राहकांना सांगणं हे गरजेचं आहे. काही लोकांना कळतं पण ते पसरवत नाही, तेवढा अवेअरनेस पसरवत नाही. त्यामुळे तुमच्यावर जरी घडलं तरी दुसऱ्याला त्याच्याबद्दल अलर्ट करणं हे गरजेचं झालेलं आहे. तेव्हाच समाजामध्ये सायबर सुरक्षाबद्दलची जी अवेअरनेस आहे ते पसरेल आणि एकमेकांना सांगून वर्ड ऑफ माउथनेही जास्त पसरतं आणि ते आपल्याकडेच आपल्यावर घडलेली घटना ठेवली तर ते पसरत नाही. अवेअरनेस असणं, अवेअरनेससाठी बँकेने प्रयत्न करणं अक्षरशः गरजेचं झालेलं आहे आणि ते प्रयत्न त्यांचे कमी पडत आहेत, म्हणूनच एवढे ग्राहक लुटले जात आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट दिलीप सर, सुस्मिता वदाणे, झी मीडिया, मुंबई.